मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांना या ना त्या कारणानं कधीच वेळेवर गणवेश मिळू शकलेले नाहीयेत. तीच परंपरा यावर्षीही कायम राहिली. पाहूया एक रिपोर्ट. जिल्हा परिषदेच्या शाळांची घंटा 2 महिन्यांच्या सुट्ट्यांनंतर वाजली. सकाळीच शाळा भरली पण एकाही विद्यार्थ्याच्या अंगावर गणवेश दिसला नाही. काही तुरळक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भीतीपोटी मागील वर्षीचा गणवेश घातला. या गणवेशाचा निधी अजूनही जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळं जुन्या गणवेशातच विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव झाला आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा, शासकीय शाळांमधील 1 ते 8 विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकं दिली जातात. गणवेशासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद करते. यंदा समग्र शिक्षा अभियानानं जिल्ह्याचं अंदाजपत्रक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठवलंय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यानं अंदाजपत्रक अडून पडलं. आचारसंहिता उठली तरी अंदाजपत्रकाला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळू शकलेले नाहीत. पाठ्यपुस्तक आम्हाला प्राप्त झालेले आहे पटसंख्येप्रमाणे, चालू पटसंख्येप्रमाणे पूर्णतः. आज आम्ही त्यांचं वितरण करणार आहोत पुस्तक दिवस म्हणून. आणि गणवेशाच्या बाबतीमध्ये अजून गणवेशाची निधी आपल्याला प्राप्त झालेली नसल्यामुळे गणवेश उपलब्ध करता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 1586 शाळा आहेत. नगर परिषद, मनपा आणि शासकीय शाळांचीही मोठी संख्या आहे. या शाळांमधील 1 ते 8 87,000 विद्यार्थ्यांना गणवेश पहिल्याच दिवशी मिळेल या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र निधीच मिळाला नसल्यानं जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत हजेरी लावावी लागली. मुळात या विद्यार्थ्यांना गणवेश का मिळालेले नाहीत हेही माहिती नाहीये. आम्हाला कपडे शाळेचे नाही मिळले कारण का आजचा पहिला दिवस होता, याच्या पहिले आम्ही शाळेत नाही आलो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं शाळा प्रवेशोत्सवाचा पहिला दिवस पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. पण गणवेशाचा मुहूर्त केव्हा निघणार या प्रश्नाचं उत्तर गुरुजींकडेही नाहीये. अभिषेक भटवंतीवार, AM न्यूज, चंद्रपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.